झालंय का मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, तुमचा तो सत्ता संघर्ष सुनावणी वाद विवाद टीका, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब तुमचाही संपला असेल ना ते कपटी राजकारण? नाही, सहज विचारले हो, कारण माहिती झालं की तुम्ही 2024 पण तयारीला लागलाय म्हणे। सोशल मीडिया सारखी प्रसार माध्यमे, पत्रकार, वार्ताहर सगळेच्या सगळेच तुमच्याच कामात व्यस्त दिसत आहे हो। म्हणजे असं वाटतंय की तुम्ही आता सोशल मीडिया सारखे माध्यम पण आमदारांसारखी काही खोक्यात विकत तर नाही घेतली ना? भरपूर पैसा झालाय हो, नुसता पैसाच पैसा, पैशाची चुधळण, भाषणे, डाव, रणनीती, फोडाफाडी, म्हणजे तुम्ही तुमचेच बघताय ना? अहो जनाची नाही तर मनाची तर ठेवा थोडी। खूप मोठ्या आशेने माझा बळीराजा तुमच्याकडे पाहत होता हो, पण होय तुम्हीच माझ्या शेतकरी बापाचा सगळा सत्यानाश केलाय। काय तर म्हणे, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं असणारं सरकार आमचं, अहो शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणार नाही तर शेतकऱ्यांना पायाशी घेणार सरकार दिसतंय साहेब तुमचं। रात्रंदिवस ऊन वाऱ्याशी तर कधी पावसाशी सामना करणारा माझा शेतकरी राजा, कधी जंगलातील प्राण्यांशी मैत्री तर कधी दुश्मनी करून प्राण वाचवणारा माझा बाप, हाडाचे काड करून एका दाण्याचे हजारो दाणे पिकवतो, लेकर बाळ सणावाराला सुद्धा उपाशी पोटी झोपतात हो, आणि बायकोला लुगडं नाही साहेब म्हणून गोधडीतलं फाटकं लुगडं ती चार ठिकाणी ठिगळं लावून नेसते हो साहेब, तापलेल्या बाळाला सुद्धा दवाखान्यात दाखवण्यासाठी पैसा नाही म्हणून ओल्या फडक्याने ताप थंड करण्याचा प्रयत्न ती माझी माय करत असते हो साहेब। आणि तुम्ही म्हणतात की आमचं शेतकऱ्यांचं सरकार आहे, होता नव्हता पैसा काहीतरी आशावादाने ते शेतात टाकतात हो, आशा फक्त एवढीच असते की कष्टाचा काही ना काही मोबदला मिळावा, पण म्हणतात ना घराचे वाशे फिरले की घर पण फिरते, तसंच माझ्या बळीराजासोबत घडतंय, नियती पण साथ देत नाही, एक पेरणी दुबारा नाही तर चार बार करावी लागते, हजारो रुपयांचे बियाणे वाया जातात, म्हणजे बियाणे सुद्धा बनवणाऱ्या कंपन्या शेतकऱ्यांनाच फसवायला निघाल्या वाटते, त्याला माझा बाप दंड थोपाटतोय साहेब, तर पाऊस कधी गायब होतो तर कधी एवढा येतो की आलेलं पण नेतो, पण त्या निसर्गाला सुद्धा बाप माझा सांभाळून घेतो, कारण तोच माझ्या बापाचा खरा मित्र असतो साहेब। पण तुम्ही एवढे शेतकरी बापासोबत क्रूर वागतायत साहेब, त्याची तुम्हाला व तुमच्या सरकारला थोडी तरी लाज वाटू द्या। अहो चार वेळेस लाखो रुपये कापूस लागवडीसाठी शेतात उधळले, पाऊस वारा जंगली प्राणी यांच्या संकटात जीव टाक माझ्या शेतकरी राजाने पांढरं सोनं पिकवलं हो, खूप आशा होती सरकार बदलले शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आलंय म्हणे, म्हणजे आमचा कापूस 10,000च्या वरती जाईल, पण तुम्हाला हेच खपलं नाही साहेब, तुम्ही आणि तुमच्या सरकारने ऐन कापूस घरात आला आणि बाहेरील देशाकडून लाखो टन गाठी मागितल्या, म्हणजे सासऱ्याला दिवाळी पण बापाला साधी होळी पण नाही असंच तुमचं वागणं झालं आहे साहेब। अहो होतं नव्हतं, आम्ही 8 महिन्यापूर्वी शेतात फेकलं हो, आम्हाला पण सुख दुःख लग्न कार्य मुलं बाळं आहे ना, आमच्याही मुली लग्नाला आल्या साहेब, गेल्या 8 महिन्यापासून रुपया घरात येईना, आम्हाला पगार पण नाही हो, आम्ही पेन्शनसाठी आंदोलन पण नाही केलं कोणाकडे, झालं आमचं इथून मागे संसार उसनवारीवर चालला होता हो, पण आता कोणी उसनेही देईना, कोणाकडेच काय नाही राहिले साहेब, तर काय देणार कोणी उसने, तुमचा तो उज्ज्वल भारत योजनेचा फुकटचा होणारा गॅस सुद्धा आता 1200 रुपयात भरण्यासाठी पैसा नाही साहेब आमच्याकडे, आम्ही चुली पेटवल्या साहेब चुली, तुमचे बजेट साजरे झाले, तुमचे अधिवेशन झाले, तुम्ही आमच्या कापसाबद्दल बोलला सुद्धा नाही, आमचा लाल कांद्याचा मोर्चा म्हणजेच आमचा लाल मोर्चा मुंबईला आला हो, तुम्ही कांदा उत्पादन शेतकऱ्यांची काय हाल केले, महाराष्ट्र विसरणार नाही साहेब तुमचं हे नेहमीचं झालंय, माझ्या बापाचा माल शेतातून घरी यायची वेळ झाली म्हणजे माझ्या बापाच्या चेहऱ्यावरील हसू की आलंय की बाहेरून देशातून आयतं आणायचं आणि माझ्या बापाच्या डोळ्यात पुन्हा पाणी आणायचं धोरण तुम्ही आखलेलं आहे साहेब, म्हणजे मेहुणीला 10,000ची साडी पण बहिणीला 100 रुपये ओवाळणीला पण नको असाच धंदा तुम्ही मांडलेला आहे साहेब, कांद्याला पण तेच केलं ना साहेब, पिकला शेतात आमच्या कांदा आणि तुम्ही बाहेरून मागितला, मतदान बाहेरून नाही पडणार साहेब तुम्हाला, तेव्हा आम्ही खोक्याने विकले जाणारे नाही साहेब, बदला घेणाऱ्या शेतकऱ्याची औलाद म्हणतात आम्हाला, किती दिवस जीव पिळवणार आमचा, थांबा थांबा थोडं फक्त ध्यानात ठेवा, एक दिवस तुमचा असा पिळू की रस नाही काढला ना तुमचा तर याला शेतकऱ्याची औलाद नाही म्हणायची साहेब, खूप पिळून काढू आम्ही तुम्ही शांत आहोत साहेब, संतन वाटतोय तुम्हाला आपण खवाळलो ना तर कोणाचा अंत होईल हे पण कळवणार नाही साहेब, मग तुम्हीच ठरवा काय करायचे ते, काय म्हणतर म्हणे आमचा 2024 फॉर्म्युला ठरलाय म्हणजे आमच्या जीवावर तुमचे फॉर्म्युले ठरवत आहे ना, एशीत राहून तुमची पोळी कशी भाजवणार हेच पाहत आहे ना, फक्त लोकांना भडकायचे त्यात तुमचे भले करायचे हे धोरण आखलंय ना तुम्ही,
तुम्ही महागाई गगनाला पोहोचली, खताचे भाव आज कुठे गेले यावरती अजिबात बोलत नाही, आणि आमचा मालाचा थोडा भाव वाढला की बाहेरून मागवतात ना, आणि तुम्ही आम्हाला घर नाही आमचं साहेब, आता सध्या आलेला पाहुणं पण घराबाहेर बसावं लागत आहे, एवढी खाजू त्या कापसाला सुटली, खाजू खाजू अंगाची कातडी गेले, मास उघडे पडले साहेब आमचं, रक्तालेलं शरीर झालंय आमचं, लेकरं बाळेसुद्धा आजारी पडतायत साहेब आमचे, शेतीच्या मशागतीला सुद्धा पैसा रुपया खिशात नाहीये साहेब, आता शेतीचे दिवससुद्धा तोंडावरती आले ते दिसत नाही का तुम्हाला, आणि तुमच्या दावणीला बांधलेल्या मीडियाला सुद्धा नुसतं रात्रंदिवस याने यात प्रवेश केला त्याने त्यात प्रवेश केला, हाच असेच बोलायला माझ्या बापावरती बोलायला तुमच्या मीडियाला सुद्धा आता लाज वाटत आहे, वाटू द्या, आम्ही आमच्या मालाला फक्त योग्य भाव मिळावा एवढीच अपेक्षा ठेवत आहे साहेब, कोणाच्या खोक्यांची आणि कोणाच्या धोक्याची गरज आम्हाला नाहीये, स्वतःच्या हिमतीने जगणारा न्याय शेतकरी प्राणी आहे, त्याच्या सोबत जो प्रामाणिक राहतो ना साहेब त्याला आम्ही डोक्यावर घेतो, आणि जो बेईमानी वागतो ना साहेब त्याला आम्ही शिंगावर घेतोय, मग तुमचं तुम्हीच ठरवा, तुम्हाला 2024 ला डोक्यावरती बसायचं की शिंगावरती यायचंय, कारण आम्ही खोक्यात बसू एवढं लहान आमचं मन नाही, आमचे शेतकरी मायबाप खूप मोठ्या मनाचे आहे, तर मित्रांनो नक्की शेतकरी असाल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, आणि हा व्हिडिओ प्रत्येक आमदार खासदार मंत्री संत्री यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, प्रत्येक शेतकऱ्याने हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा, म्हणजेच तुमच्या मालाला नक्कीच हमी भाव मिळण्याचा प्रयत्न याच व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे, तर मित्रांनो व्हिडिओ नक्की जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, धन्यवाद मित्रांनो, जय जवान।